नाही 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 अहो गडकरी साहेब, थँक यू, तुमच्यामुळे झालं सगळं हे. नक्की नक्की भेटू, बाय. वैदू. हा बाबा. तब्येत बरी आहे ना तुझी? नाही जेवली नाहीस मग अशी तू अजिबात? हो बाबा, आय एम फाईन. ऍक्च्युली मला फारशी भूक नव्हती. नक्की. म्हणजे वैदू, मनातले सगळे प्रश्न संपलेत का काही शिल्लक आहेत अजून? हो बाबा, डोंट वरी, संपले. वैदू. बाबा प्लीज. ठीक. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. टेक केअर. हिला नक्की काय झालंय रे? माहित नाही. आय एम वरीड. बोल. कशी आहेस? ठीक आहे. विचार करतेस ना? मी पण. कसला? हेच की कोण एक नवीन मुलगी आपल्या ग्रुपमध्ये येते आणि आपल्या ग्रुपमध्ये एका बाहेरच्या मुलीमुळे एवढी वादावादी, एवढी भांडणं, प्रॉब्लेम्स वगैरे कधीच झाले नव्हते ना. आय नो या, तुला खरं सांगू माणस मानानं कळतच नाहीये काय चाललंय. म्हणजे आय डोंट नो वाय, पण ती मुलगी अचानक आली, माझी आणि तिची ओळख झाली, तिच्यामुळे माझ्यात आणि वर्षामध्ये भांडणं झाली, मला काही कळतच नाहीये. तुला माहितीये बाबा काय म्हणाले? काय? बाबा असं म्हणाले की प्रत्येक माणूस स्वतःला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या अवतीभोवती एका बाहेर एक वर्तुळ काढून असतो. का माहितीये? का? सीमा ठरवायला. कसल्या सीमा? म्हणजे कोणाला कोणत्या वर्तुळांपर्यंत सीमित ठेवायचं ह्याच्या सीमा. आणि बाबा असंही म्हणाले की समोरच्याचा वेग कितीही असला तरी आपला आपल्या वर्तुळांवर आणि त्यातून आपणच आखून दिलेल्या नियंत्रण रेषेवर कंट्रोल असायला हवा, नाहीतर ऍक्सिडेंट घडू शकतो. पण एक अपघात तुझ्या आयुष्यात झालाय ना आत्ता? सॉरी सॉरी बोल. सॉरी, काय म्हणत होतास तू? माझ्या आयुष्यात काय अपघात घडलाय? हा, तुझ्या सर्व वर्तुळ आणि नियंत्रण रेषांना पार करून एक माणूस तुझ्या खूप जवळ येऊन उभा राहिला होता ना. होता ना? नाही, आहे आणि कायम राहील. कोण आहे तो? आहे एक वेडा मुलगा. वेडा आहे? मग का एवढा जवळ येऊ देतेस त्याला? डेंजरस आहे. एक मिनिट. हा, तो जसा आहे ना तसाच आवडतो मला. ओके. अच्छा, का का? पण काय. आणि ताई, एक मिनिट होल्ड कर. हा, तुझी मैत्रीण आली आहे खालती. माझी मैत्रीण? कोण? माया.